नमस्कार, मी अश्विनी वानखडे, कृषी जागरणच्या एग्री न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. गेल्या 8 दिवसापासून कापसाचे दर हे स्थिर असताना अचानक विक्रमी आवक झाली आहे. शेतकऱ्यांनी आता साठवणूक केलेली सोयाबीन विक्रीसाठी काढली आहे. शिवाय दरही अपेक्षेप्रमाणे नसला तरी सरासरीप्रमाणे आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25,000 पोत्यांची आवक झाली होती, तर 6,250 दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम आता थेट राज्यातील कृषी विद्यापीठापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आतापर्यंत एनटी नियमामध्ये सुरू असलेले कृषी विद्यापीठ हे बंद राहणार असून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश राज्य शासनाने 4 कृषी विद्यापीठांना दिलेले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे, तर त्यानंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. महिन्याच्या अंतराने अवकाळी पाऊस हा ठरलेलाच, हे कमी म्हणून की काय यावेळी तर विदर्भात अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाणी गारपिटीने सर्वाधिक नुकसान हे विदर्भातील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल 35,000 हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यद्यपिही आढावा घेतला जात आहे. खरीप हंगामातील कांद्याच्या काढणीचे काम जोरात सुरू आहे. शिवाय लाल कांद्याचे मार्केट ही टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून कांद्याची काढणी छाटणी आदी कामे उरकली. मात्र अचानक होत असलेल्या पावसामुळे पसरणीवर असलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कांदा भिजल्याने नसण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती ओढावलेली आहे. राज्यातील कृषी आणि कृषी विभागाशी संलग्न असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. आता यापुढे महिला शेतकरी मजूर यांना देखील या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासंबंधीचे नियोजन करण्याच्या सूचना दादा भुसे यांनी बैठकीदरम्यान कृषी विद्यापीठ यांच्या कुलसचिवांना दिले आहेत. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.